मुलांना उचित वयात म्हणजे वयापासून संज्ञान हवे पाहिजे तो त्यांना रोज गायत्री मंत्र शिकवावा. खरं तर गायत्री मंत्र हा मनाचं खूप मोठं इंधन आहे, त्यानं स्मरणशक्ती वाढते. एकदा जरी किताब वाचलं तो आयुष्यभर त्याच्या वाचलेलं लक्षात राहतं. पूर्वी जुनी शिक्षक मंडळी जुन्या अभ्यासक्रमात 12 खडीपासून उजळणीपासून तर निमकी पावकी आउटकीपर्यंत वाढत्या चढत्या क्रमानुसार ते शिकवायचे. मरेपर्यंत त्यांचं हिशोब उजळणी निमकी पावकी कधी विसरत नव्हते, त्यांना कॅल्क्युलेटर लागत नव्हतं. हा कसला परिणाम? आपण मनाला कुठला ताण न दिल्यामुळं आणि कॅल्क्युलेटर आणि मोबाईल वापरल्यामुळं आपली बुद्धीची क्षमता कमी झालेली आहे. या ग्रंथात हे वाक्य नमूद केलेलं आहे, म्हणून या ग्रंथात खूप संशोधन आपणापर्यंत दिलेली आहे.